नमस्कार मंडळी, ढगाळ वातावरणात चना पिकांची काय काळजी घेतली पाहिजे हे आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याचं कारण सांगतो। सगळ्यात पहिले आपल्या ॲग्री पॉवरच्या हवामान तज्ज्ञांनी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रकाश सरनी की किती तारखेपासून आपल्याकडे ढगाळ वातावरण तयार होणार आहे आणि पाऊससुद्धा येणार आहे काही भागात। त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर ते वातावरण तयार होणार आहे 8 तारखेपासून विदर्भ आणि मराठवाड्यातनी जवळपास। तर ह्या काळात ह्या एरियामध्ये चना पीक ज्यांचं असेल त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि मग ते चना पिकाची कोणती अवस्था असताना काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला आज मी ते सांगणार आहे। त्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉनला टच करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत आहे। मंडळी, चना पीक बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता, अशा कंडिशनचे चना पीक बऱ्याच शेतकऱ्यांचं असेल असं मी ग्राह्य धरतो। आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांच्या पिकांवर फुलांची संख्या ही सगळ्यात जास्त असते, फुलांची कळ्यांची संख्या सगळ्यात जास्त असते आणि ढगाळ वातावरणामध्ये शक्यतो धुई धुके किंवा धुवारी जे आहे ते धुवारी पडण्याची शक्यता असते आणि अशाच वातावरणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची सुद्धा खूप दाट शक्यता असते। कारण ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळं थंडी कमी होते, थंडी कमी झाल्यामुळंच टेम्परेचर कमी होते आणि टेम्परेचर थोडंसं वाढते म्हणजे थंडी कमी झाल्यामुळं, आणि त्या वातावरणात बुरशीचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतो। म्हणून काही नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते तुम्हाला शांतता ऐकून घेणार आहे। तुमचा जर स्प्रे या 8 दिवसामध्ये झाला नसेल, या 1 तारखेपासून जर तुमचा एकही स्प्रे झाला नसेल तर त्यांच्यासाठी वेगळा स्प्रे आहे, आणि ज्यांचा या 4-5 दिवसामध्ये स्प्रे झालेला आहे परंतु मी सांगितल्यापैकी काही औषधं सुटले असतील तर त्यांनी तो स्प्रे करायचा आहे। तर पहा, ज्या शेतकऱ्यांचा या 8 दिवसात स्प्रे झाला नसेल त्यांच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला घ्यायचं आहे मायक्रोन्यूट्रियंट चिलेटेड फॉर्ममधलं, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्यूट्रियंट घ्यायचं आहे, 25 ते 30 ग्राम किंवा मिलीमध्ये सुद्धा असते। त्यानंतर घ्यायचं आहे प्लानोफिक्स 5 ml ते 7 मिली, 7 मिलीच्या वर त्याचा स्प्रे गेला नाही पाहिजे, 5 ते 7 मिली प्रति 15 लिटर पाणी तुम्हाला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे। आणि त्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला बुरशीनाशक। आता बुरशीनाशक कुठलं घ्यायचं आहे, तर तुम्ही टिल्ट किंवा रोको घेऊ शकता। तुमची जर चांगलं बुरशीनाशक घ्यायची जर तयारी असेल तर तुम्ही ॲमिस्टार किंवा ॲमिस्टार टॉपसारखेसुद्धा बुरशीनाशके घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर पहा, हे झाले 3 औषधं। चौथा जो आयटम तुम्हाला घ्यायचा आहे ते आहे तुम्हाला घ्यायचं आहे अळीनाशक। ज्यांचे स्प्रे या 8 दिवसात झाले नसतील त्यांनी अळीनाशक घेणं आवश्यक आहे। अळीनाशक कुठलं घेतलं पाहिजे, तर फेम 5 मिली किंवा टाकुमी 7 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे झाला पाहिजे। आणि ज्या शेतकऱ्यांची स्प्रे झालेला आहे या 4-5 दिवसामध्ये अळीनाशक वगैरे वापरलं तरी त्यांनी प्लानोफिक्स मायक्रोन्यूट्रियंट आणि बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे। तर मंडळी, हे झालं सविस्तर या पिकाच्या नियोजनाविषयी, ढगाळ वातावरणात कशाप्रकारे त्याचं नियोजन करायचं। या व्यतिरिक्त जर काही व्हिडिओ तुम्हाला आपले पाहायचे असतील आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणून तो लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर। धन्यवाद।